सांगली जिल्ह्यातील उंदी येथील एका आश्रमशाळेतील 170 विद्यार्थ्यांना डोहा जेवणातील शिल्लक जेवण खाल्ल्यानं विषबाधा झाल्याची बातमी समोर आली आहे. जत तालुक्यातील उंदी गावात असलेल्या समता अनुदानित आश्रमशाळेत हा प्रकार घडलाय. रविवारी एका ठिकाणी डोहा जेवणाच्या कार्यक्रमात शिल्लक राहिलेलं जेवण आणि बासुंदी शाळेतील मुलांना देण्यात आली होती. हे जेवण जेवल्यावर मुलांना उलट्या आणि मळमळ सुरू झाली. त्यांना तातडीनं माडगाळ व जत येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं. समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांनी सदर घटनेची गंभीर दखल घेत या प्रकरणाची सखोल चौकशी करून 24 तासाच्या आत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईत तलाठी परीक्षा केंद्रावर आज मोठा गोंधळ निर्माण झाला. उमेदवारांशी संवाद साधण्यासाठी परीक्षा केंद्रावर कोणीही नसल्यानं उमेदवार संतापले आणि त्यांनी थेट परीक्षा केंद्रावरच गोंधळ घातला. पवई आयटी पार्क सेंटरवर हा प्रकार घडला. परीक्षेसाठी निश्चित करण्यात आलेल्या वेळेआधीच गेट बंद करण्यात आलं होतं असा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. या प्रकारामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकल्याचंही समोर आलंय. एवढा प्रकार होऊनही विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी केंद्रावर कोणीही नसल्यानं विद्यार्थी चांगले संतापले आणि त्यांनी थेट परीक्षा केंद्रावरच गोंधळ घातला. भाजपसोबत जाण्याचा आमचा निर्णय योग्यच होता हे लोकांना पटवून देऊ आणि टीका करणाऱ्यांना उत्तर देऊ असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. बीडच्या सभेनंतर पवार आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलत होते. लोकांनी आमच्यावर केलेल्या टीकेकडे मी लक्ष देत नाही. माझ्या कामातूनच मी त्यांना माझा निर्णय योग्य असल्याचं दाखवून देईल असं पवार यांनी म्हटलंय. तसेच पुणे पिंपरी चिंचवड शहर आणि ग्रामीण भागातील समस्या सोडवण्यासाठीही उपाययोजना करणार असल्याचं आश्वासन पवार यांनी यावेळी दिलंय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर खासदार भावना गवळी यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. उद्धव ठाकरे यांना कधी नातं टिकवताच आलं नाही, त्यामुळेच या नात्यावर आणि पवित्र बंधनावर ते बोलत असतात. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद कधीच मिटले असते, पण उद्धव ठाकरेंनी कधीच त्यावर निर्णय घेतला नाही असा गंभीर आरोप गवळी यांनी केलाय. उद्धव ठाकरे यांनी काल हिंगोली येथे केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी उद्धव ठाकरेंनाच राज ठाकरेंशी कधी जुळवून घ्यायचं नव्हतं अशी टीका केली आहे. उद्धव ठाकरेंच्या हिंगोलीतील सभेवर भाजपसह शिंदे गटाकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनीही जोरदार प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. मला तर आता अशी शंका आहे की भ्रष्टाचाराची पुंजी इतकी वाढल्यानंतर मातोश्री 1 झालं, मातोश्री 2 झालं, आता उरलेल्या पैशात चंद्रावर मातोश्री 3 विचार तर उद्धवजींच्या मनात नाही ना. त्याकरिता उद्धवजी तुम्ही उपहासानं बोलताय का, हा जनतेच्या मनात प्रश्न आहे असा खोचक सवाल मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी केला. राज्यात अनेक भागात पावसानं विश्रांती घेतल्यानं शेतकरी वर्ग संकटात सापडलाय. या पार्श्वभूमीवर शासनाकडून जळगाव जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पडण्यासंदर्भात शास्त्रज्ञांशी चर्चा सुरू असून त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल अशी महत्वपूर्ण माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. कृत्रिम पाऊस पाडताना पोषक वातावरण असावं लागतं. टेक्निकल अडचणी येऊ नयेत यासाठी पोषक वातावरण असल्यावर कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती पाटील यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेच्या मेट्रोबाबत एक मोठी घोषणा केली आहे. अजित पवार यांनी पुणे दौऱ्यावर असताना गणेशोत्सव मंडळासोबत बैठक घेतली. यावेळी मिरवणुका वेळेत पार पाडण्याची विनंती गणपती मंडळांना केल्याची माहिती पवार यांनी दिली आहे. त्यानंतर यंदाच्या गणेशोत्सवात पुणे मेट्रो ही रात्री 12 सुरू राहणार असल्याची मोठी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. देशाला काँग्रेसशिवाय पर्याय नसल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. दिल्ली द्वारका महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार झालाय. देशातील अनेक महामार्गांची कामं झाली असून त्यात किती मोठा भ्रष्टाचार झाला असेल त्यामुळे सतत काँग्रेसवर टीका केली जाते, पण जेवढी टीका करतील तेवढा फायदा काँग्रेसला होणार असल्याचं नाना पटोलेंनी म्हणलंय. ईडी आपल्यावर कारवाई करेल या भीतीमुळे भाजपने लिहून दिल्यानुसार अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना बोलावं लागतं अशी टीकासुद्धा नाना पटोले यांनी केली आहे. तसेच काँग्रेसमधून लोक बाहेर जातात ही भाजपकडून अफवा पसरवली जात असल्याचंही नाना पटोलेंनी म्हटलंय.